भारतीय इतिहासातील सगळ्यात महत्त्वपूर्ण लढाई म्हणजे पानिपतची तिसरी लढाई. आणि पानिपतची तिसऱ्या लढाईनंतर परकीय आक्रमण पूर्णपणे भारतावरती थांबले गेलं. आजही पानिपत येथे शौर्य दिन साजरा केला जातो आणि त्या पानिपत शौर्य दिनानिमित्त तेथील आपले जे बांधव आहेत, मराठी बांधव आहेत, त्यांना आपण रोड मराठी असं आपण संबोधतो. आणि हा रोड मराठ्यांचा इतिहास शोधून काढला ते म्हणजे आपले कोल्हापूरवासीय करवीर नगरीतील माननीय ज्येष्ठ इतिहासतज्ञ वसंतरावजी मोरे सर. आमचं मूळ घराणं शिरोळ तालुक्यामध्ये, मूळ त्याचं पाहिलं तर आम्ही जावळीचे मोरे. मानाजी मोरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. त्या मानाजी मोरेंच्या डायनेस्टीमध्ये आमचं घर येतं. मी एम ए हिंदी केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी केली आणि त्यानंतर मग शेवटी हिंदी आर्ट्स फॅकल्टीचा डीन झालो शिवाजी विद्यापीठामध्ये. शिवाजी विद्या आर्ट्स फॅकल्टीला डीन झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठामध्ये हिंदी विभाग आणला, त्या हिंदी विभागाचा अध्यक्ष झालो. आणि यानंतर शिवाजी महाराजांचं संपूर्ण भारतीय भाषेमध्ये जे चित्रण आहे, बंगालीमध्ये, पंजाबीमध्ये, तमिळ, तेलुगू, हे किती खरं आहे, किती खोटं आहे, दुरुपयोग कोणी केला, चांगला उपयोग कोणी केला, आणि राष्ट्रीय चरित्र घडवण्यासाठी या चरित्राचा चांगला वापर कसा करता येईल, हा 1000 पानाचा मी ग्रंथ लिहिला आहे. शिवाजी महाराजांच्यावर PhD करणारा मी पहिला मनुष्य आहे. त्यानंतर माझ्या 2-3 विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून मी शिवाजीवर काम करून घेतलं. तर हे काम म्हणजे खरी बदनामी जी होते, आम्ही साहित्यिक आहे, आम्ही काही इतिहासकार नाही म्हणायचं आणि शिवाजीची बदनामी करायचा. हा जो परंपरा चाललेली आहे त्या परंपरा कशी लबाडीची आहे हे सगळं त्यातून स्पष्ट झालेलं आहे. आणि यानंतर मग आम्ही पानिपतच्या या विद्यापीठातून रिटायर झाल्यानंतर मग हे पानिपतचं हे काम स्वीकारलं. आणि पानिपतचं काम स्वीकारल्यानंतर आता गेली 2003 पासून सातत्यानं त्या कामामध्ये व्यग्र आहे. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून आता आम्ही तो शौर्य तीर्थ पानिपत जे उभा करायचा आहे त्या टप्प्यामध्ये आम्ही करतो. आणि देशभरातील जे मराठी आहे, देशभरातील जे वेगवेगळ्या प्रांतातील जी मराठी माणसं आहेत त्या सगळ्यांचं संशोधन करत महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र असा एक नवा ग्रंथ तयार करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र 2 लाखापेक्षा अधिक मराठी माणसं आजही आहेत. आणि मराठ्यांचे इतके शूर, कर्तबगार, एवढी म्हटलं एक जात हिंदुस्थानात किंवा जगात कुठेही नाही. पण दुर्दैव आमचं असं आहे की आम्ही इतिहास घडवला पण लिहिला नाही, आणि तो दुसऱ्याने लिहिला तो चुकीचा लिहिला, आणि तो आम्हाला दुरुस्त करायचा आहे. मला प्रथम प्रश्न विचारावासा वाटतो की शौर्य तीर्थ पानिपत जे पुस्तक आहे आपण ते लिहिलेले आहात, तर ही संशोधनाची सुरुवात कशी झाली? ही पानिपतच्या इतिहासासंबंधीचा अभ्यास करताना की हरियाणातील कर्नालचे सनदी अधिकारी मराठा वीरेंद्र सिंह हे सनदी अधिकारी असताना त्यांच्या लक्षात आलं की आपला आपण कोणत्या जातीचे, तर त्यांना काही जात सांगता येत नव्हती. कोण रोड म्हणणार, कोण काय म्हणणार, आदिवासी म्हणणार, काही म्हणणार, आणि खूप चौकशी केली, कुठेही इतिहास नव्हता. आणि त्यांच्या लक्षात त्या एक गोष्ट आली की शिंग आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण ईश्वराचं नाव घेतो, राम, कृष्ण, पांढरंग असं काहीतरी म्हणतो, पण हे रोड समाजाचे लोक शिंग आल्यानंतर छत्रपती की जय म्हणतात. आणि छत्रपती तर फक्त महाराष्ट्रामध्ये, या संधी आल्याला मराठा वीरेंद्रांना वाटलं की ज्या अर्थी आपण छत्रपती परंपरेनं म्हणतो त्या अर्थी आपला आणि महाराष्ट्राचा काहीतरी संबंध असावा. आणि म्हणून त्यांनी हे आर्य समाजामध्ये गेले. मूळचे ते महाराष्ट्रीयन आहे पण आर्य समाजामध्ये गेल्यानंतर मराठा वीरेंद्र सिंह झाले. उमासाहेबांच्या हे लक्षात आलं की हरियाणातील रोड समाजाचे लोक परंपरेनं शिंग आल्यानंतर छत्रपती की जय म्हणतात. आणि मग त्यांनी छत्रपती फक्त महाराष्ट्रात, मग आपला आणि मराठ्यांचा काही संबंध आहे का हे चौकशी करण्यासाठी यांनी वेदकुमार वेदालंकार या आर्य समाजी माझे जे मित्र आहेत त्यांच्याशी फोन केला आणि आम्हाला हे संशोधन करून सांगा सांगितलं.
पण वेदालंकाराने सांगितलं मी हे संशोधन करू शकत नाही, डॉक्टर मोरे हे संशोधन करू शकतील, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. आणि त्यांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर मी हरियाणामध्ये गेलो आणि हरियाणामध्ये गेल्यानंतर घरोघर फिरलो. महिन्यान महिने मी फिरत होतो. 2003 पासून हा कार्यक्रम सुरू होता आणि 2010 हे कार्यक्रम चालला होता. त्यांच्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाच्या घरोघर गेल्यानंतर तिथं आडनावं सारखी आहेत, भोसले चोपडे खोपडे, मराठीचे शेकडो शब्द आहेत, धार काढण्यापासून पटका वगैरे शेकडो शब्द आहेत. लग्नामध्ये आपल्या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या रुपोतात मोठे लाडू ठेवतात. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्ही त्यांना एक वेळ एका जाहीर सभेमध्ये सभेसाठी बोलवलं. त्यापूर्वी टी व्हीवर रोज 15-20 मिनटं लोक प्रश्न विचारत होते आणि मी त्या प्रश्नांची त्यांच्या उत्तरं देत होती. असं 15 दिवस झाल्यानंतर एक जाहीर सभा कुरुक्षेत्राला घेतली आणि त्या सभेमध्ये ज्यावेळेला आम्ही जाहीर केलं की तुम्ही 100% मराठी आहात असं मराठ्यांनी सांगितल्यानंतर त्या सर्वांनी लाखो लोकांनी आपले पटके हवेत फेकले. खरं म्हणजे मराठा असलेला तो आणखी एक पुरावा होता. आणि या पद्धतीनं हे काम सुरू झाल्यानंतर हे एकूण या काला आम इथे हे स्मारक करण्याची कल्पना आमच्या मनामध्ये आली. सर, पाणीपतचा जो इतिहास आहे अजूनही महाराष्ट्राला कळलेला नाही आहे. बऱ्याचदा म्हटलं जातं की पाणीपतची लढाई म्हणजे मराठ्यांचा सर्वनाश, तर खरा इतिहास काय आहे? पाणीपतची लढाईचं नेमकं काय काय घडलंय तर खरं जर बघितलं तर छत्रपतींना डावलून पेशव्यांनी आपली सत्ता काबीज केली, स्थापित केली. परंतु अंतर्गत भांडणामुळे त्यांनी पाणीपतला जो पाठवला सदाशिव भाऊ हा अब्दालच्या तुलनेने कमजोर सेनापती होता. कारण अब्दालीनं रणभूमी त्यांना निवडली, अब्दालीनं मराठ्यांच्या सैन्याचं पाणी तोडलं, अब्दालीनं मराठ्यांचं अन्नधान्याची रसद तोडली, अब्दालीनं मराठ्यांचे पुण्याहून तिकडे जाणारे तिकडून इकडे येणारे टपाल तोडलं. या सर्व गोष्टी अब्दालीने केल्या पण आपले काही करू शकले नाही. याचा अर्थ असा की अब्दाली यांना भारी पडला आणि या लढाईमध्ये लोक उपाशी मरू लागले आणि शेवटी उपाशी मरण्यापेक्षा सैनिकांनी आग्रह धरला की आपण उपाशी मरण्यापेक्षा लढून मरू. आणि मग लढाईला सुरुवात झाली. पण यामध्ये सुद्धा मतभेद होते. यामध्ये मतभेदामध्ये असा एक भाग होता, शिंदे आणि होळकरांचं म्हणणं असं की आपण गनिमी कामी लढू, पण सदाशिवराव भाऊचा विश्वास त्या युवराजान गादीच्या तोफखान्यावर होता. ते म्हणले नाही, तोफखान्याची लढाई गोलाची लढाई करायची. आणि मग मराठ्यांच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची ही पाणीपतची लढाई आहे की जिथं गोल असा खंदक काढला त्याच्यापुढे तोफा ठेवला आणि मध्ये मराठा सैन्य होतं. या लढाईचं ट्रेनिंग अजिबात झालेलं नव्हतं, त्यामुळे अनेक चुका झाल्या. आणि या तऱ्हेनं गणिमी काव्याची लढाई करायला हवी होती. मराठ्यांच्या सर्व लढाई गणिमेची काव्याच्या ती पहिली मोठी चूक झाली. आणि त्यानंतर मग उपाशी असणारे मराठी लढत होते, ते इतके चांगले लढले की त्यांनी दुपारपर्यंत तर आपला विजय निश्चित केला. आणि हा विजय होता असं वाटल्यानंतर विश्वासराव ज्याला राणासाहेब पेशव्यांनी सदाशिवराव भाऊ दिल्ली जिंकल्यानंतर मोठा तिथं बादशाह बनेल म्हणून त्याच्यात पायगुत्ता म्हणून त्याला विश्वासरावाला पाठवला होता आपल्या मुलाला, त्या विश्वासराव काही चिलकत शिरस्त्राण न घालता हातीवर बसून पुढे आला आणि अब्दालला ती संधी मिळाली. त्याने गोळीबार करून त्या विश्वासराव पाडला. विश्वासराव पाडल्याबरोबर सदाशिवराव भाऊही गोंधळला, तोही घोड्यावरून हातीवरून खाली आला. दोन हत्ती रिकामे म्हटल्यानंतर गनिमी काव्यात तज्ज्ञ असलेले चिंतन नेहुळकर यांनी आपल्या फौजात गनिमी काव्यांना बरोबर दिल्लीकडे पळवल्या. जवळजवळ 22-25 हजाराची आपली फौज परत आली. आणि मग मराठे त्यांचे जवळजवळ 22,000 गुलाम म्हणून त्यांनी नेले. 1,25,000 बांगडी फुटली असं तिचं वर्णन करतात. 1,25,000 बांगडी फुटली असं 1,25,000 मराठे मारले गेले. या युद्धामध्ये हा सगळा जो प्रकार झाला यामध्ये एकच गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केल्यानंतर तिथल्या प्रत्येक गावाची व्यवस्था, जसे सैनिक नेले होते तसे कारकुनी नेले होते, प्रत्येक गावाची व्यवस्था लावली होती. आणि त्यामुळं राजारामांच्या कालखंडामध्ये त्या लोकांनी पाळेगार नायकांनी मराठ्यांना मदत केली. पण पेशव्यांनी ही सत्ता ताबीज घेतल्याबरोबर 40 वर्ष उत्तर भारत लुटला आहे. 40 वर्ष सतत जाताना लुटायचं, येताना लुटायचं. पण लोक कंटाळले होते, लोक कंटाळले होते की म्हणले हे केव्हा तरी संपवायला पाहिजे म्हणून मिर्झाराजा जयसिंहाचा वंशज माधवसिंह ज्याच्या वडिलांना सारखे अनुदान द्यावं लागते या पेशव्यांना म्हणून कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्या माधवसिंह अब्दालीला बोलवण्यापैकी एक होता. जसं नजीब खाननं बोलवलं तसं अब्दालीला या माधवसिंह या राजपुताला वाटत होतं की हे पेशवे संपले पाहिजेत, कारण दरवर्षी लूट करायची.
आणि मग या पद्धतीनं उत्तर भारतामध्ये यांच्याबद्दल नाराजी होती आणि मग या पेशव्यांच्या या लढाईमध्ये हे या पद्धतीनं पराभव झाला. आता हे या लढाईसंबंधी गैरसमज असे आहेत की पाणीपत होणे म्हणजे सर्वनाश होणं, पाचावर धारण बसणे म्हणजे महागाई फार पडणे. ते आहे महागा फार झाली का नाही 1760 भानगडी, म्हणजे 1761 युद्ध झाले, 1760 म्हणजे यांचा जो गोंधळ लढायचा होता तो गोंधळ ते ह्या मराठीमध्ये शब्दप्रयोग प्रचलित झालेत. आणि मग या पद्धतीनं या लढाईची सुरुवात झाल्यानंतर मग आता हे संपूर्ण या युद्धाचा अर्थ सांगितला जातो की मराठ्यांचा सर्वनाश झाला. मराठ्यांचा सर्वनाश झाला तर अब्दाली का दिल्लीवर राज्य करू शकला नाही हा खरा प्रश्न आहे. अब्दालीला मराठ्यांनी दोन वेळा हरवलेला आहे, दोन तीन वेळा हरवलेला आहे, त्याच्या मुलांना हरवलेला आहे. परंतु चुकीचं नेतृत्व आणि गलथानपणा आणि चुकीच्या पद्धतीने लढणं यामुळं ही मराठ्यांची हार झाली. या सैनिकांचा दोष नाही, या नेतृत्वाचा दोष आहे. जवळजवळ 22,000 सैनिक अब्दालीनं मराठा सैनिक गुलाम म्हणून नेले, पण अब्दालीचं प्रचंड नुकसान झालं होतं, त्याची आर्थिक स्थिती बिघडली होती, म्हणून तो 10 वर्षात संपला. विजयी होऊनसुद्धा तो दिल्लीवर राज्य करू शकला नाही. आणि नानासाहेब पेशवे या सदाशिव भवना मदत करण्यासाठी पुण्याहून निघाले, परंतु जाताना आपला मृत्यू होऊ नये म्हणून दीर्घकाल सौभाग्यवती असणाऱ्या अशा मुलींच्या पत्रिका शोधून त्यांच्याशी लग्न केले आणि तो वाटेत असतानाच हे युद्ध झालं. आणि शिंदे निवडकर जे परत आले होते ते म्हणत होते की आपण काउंटर अटॅक करू कारण अब्दालीचे सैन्य कमी आहे. परंतु नानासाहेब गोंधळला, त्यानं काही निर्णय घेतला नाही आणि अब्दाली निघून गेल्यानंतर मग तोही परत आला आणि पुण्यात आल्यानंतर तो वारला. आता हा सगळा पानिपतचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आहे. पानिपत म्हणजे मराठ्यांचा सर्वनाश नाही. मराठ्यांनी त्यानंतर 10 वर्षातच पुन्हा उभा राहिले आणि 1803 पर्यंत म्हणजे जवळजवळ 30 वर्ष संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार केलेला आहे. आणि मग मराठ्यांचं जर ह्या 30 वर्ष जर कारभार केला तर अब्दालीनं स्वतः माधवसिंगला लिहिलेलं पत्र आहे. तो म्हणतो की मराठे असे लढले की तसे लढणे कोणालाही शक्य नाही. मराठ्यांनी आपलं नाव रणभूमीवर कीर्तिमान केलं, केवळ खुदाची मर्जी म्हणून मला यश मिळालं. म्हणजे शत्रू ज्या वेळेला तुमच्या पराक्रमाची प्रशंसा करतो ती शौर्यच आहे, म्हणून त्याला शौर्यदिन आम्ही म्हणतो. आणि या पद्धतीनं आम्ही शौर्यदिन करायचा निर्णय घेतला होता. आणि मग अशा लेखांनी बघितलं तुम्ही काय की या पद्धतीनं हा शौर्यदिन निर्णय घ्यायचा निर्णय घेतला. आता हे मराठे आहेत आपण सिद्ध केले कसे, तर या लढाईमध्ये अनेक लोक मारले गेले तशी एक मराठा तुकडी, त्यावेळेला जातवार तुकड्या होत्या की मराठा धनगर हरिजन सगळ्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या असायच्या. मराठा एक मराठा तुकडी जंगलामध्ये लपून राहिली आणि जंगलामध्ये लपून राहिल्यानंतर काही दिवसांना गावात येताना मराठा सांगू शकत नव्हते. आणि मराठाच्या ऐवजी त्यांनी मग सांगितलं की आम्ही राजपूत राजा रोड जो आहे राजस्थानमध्ये राजा रोड आहे आम्ही तर राज रोड समाजचे लोक म्हणून सांगितलं. रोड म्हणजे रस्त्याच्या याचा काही संबंध नाही, त्यावेळेला इंग्रजसुद्धा नव्हते इथे. रोड राजा आहे, जसे भोसले 13व्या शतकात महाराष्ट्रात आले तसे राजा रोडसुद्धा ह्याच्यामध्ये आला. आता कोल्हापूरचे सत्यजित पाटील आमदार वगैरे आहेत ना, ते रोडे पाटीलच आहेत. बरोबर, रोडे नावाचे पुष्कळ लोक आहेत आपले आणि म्हणून ते रोड रोड म्हणून वापरू लागले. पण 250 वर्षामध्ये 10 पिढ्या झाल्या, त्यामुळं आपण मराठी आहेत ते स्वतःच मिसळून गेले आणि त्यामुळं त्यांचा काही पत्ताच लागत नव्हता ना, कोण जात पत्ता कुठे इतिहासच काही नाही आहे. आणि केवळ शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी 250 वर्ष जपलं, शिंक आल्यानंतर छत्रपती की जय हे नाव जपलं. शिवाजीच्या नावाचा मंत्राचा केवढा उपयोग आहे पहा, की त्या वाक्यामुळे त्यांचा उद्धार झाला. त्यामुळं त्यांनी वीरेंद्र वर्माने मला बोलावलं की आम्ही छत्रपती की जय म्हणतो, आम्ही मराठ्यांशी आमचा काही संबंध आहे का पहा, असं म्हणून मला बोलल्यानंतर मी वर्षानुवर्षात जाऊन काम केलं राणा सगळ्या गोष्टीचं पाहिल्यानंतर. आणि मग या पद्धतीनं दरवर्षी आम्ही तिथे हा शौर्य दिन हा साजरा, मराठ्याचा सर्वनाशचा नाही आहे हा शौर्याचा दिवस आहे म्हणून साजरा केला. 2005 साली आम्ही मराठा मिलन समारोह घेतला. त्या मराठा मिलन समारोहामध्ये उदयनराजे भोसले सातारचे छत्रपती, कल्पनाराजे राजमाता, भय्यू महाराज असे नामवंत लोक आले होते. 8 दिवस तिथे तो कार्यक्रम झाला. त्यानंतर आम्ही 2010 राष्ट्रपती भवनामध्ये
रोड मराठ पानिपत युद्ध की रोड मराठों का इतिहास या ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं आणि यानंतर 2014 राष्ट्रपतींच्या हस्ते पानिपतमध्ये शौर्य दिन म्हणून साजरा आम्ही शौर्य दिन म्हणून साजरा करतो आणि त्यामध्ये डॉक्टर डीवाय पाटील त्यावेळा राज्यपाल होते त्यानंतर जगन्नाथ पहाडिया ते राज्यपाल होते हरियाणाचे भूपेंद्रसिंग हुड्डा मुख्यमंत्री होते महाराजचे ही सगळी मंडळी आली होती आणि 400,000 लोकांची ती मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये शौर्य दिन हा राष्ट्रपतींच्या हस्ते तिची सुरुवात गंभीरपणे झाली. त्यानंतर मुदोजीराजे भोसले यांच्या हस्ते एक कार्यक्रम झाला, उदयनराजे भोसलेंच्या हस्ते एक कार्यक्रम झाला होता, त्यानंतर तुकोजीराव पवार देवाशे महाराज यांच्या हस्ते एक कार्यक्रम झाला. गेल्या वर्षी हे हिंमत शमशेर बहादरचा 8वा वंशज बांध्याचे नवाब अली त्यांच्या हस्ते तो कार्यक्रम झाला. त्याच्यापूर्वी एक वर्ष माझ्या हस्ते त्यांनी तो कार्यक्रम केला होता आणि यावर्षी मुदोजीराजे भोसले नागपूरकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. असा हा इतिहास पानिपतच्या इतिहासाचा आहे. सर, आपण जे संशोधनापर हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव शौर्य तीर्थ पानिपत असं द्यावंसं का वाटलं? की पानिपत म्हणजे मराठ्यांचा पराभव असा एक गैरसमज जो निर्माण झाला होता चुकीच्या इतिहासामुळे. खरं म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची ती गाथा आहे. शत्रूनंसुद्धा त्याच्या शौर्याची प्रशंसा केलेली आहे. केवळ खुदाची मर्जी म्हणून मला यश मिळालं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मी याला शौर्यतीर्थ नाव येण्यासाठी दिलं की पानिपतपासून काही अंतरावर हे कुरुक्षेत्र आहे जिथं कौरव पांडवांची मोठी लढाई झाली, रणभूमी आहे ती प्रसिद्ध. त्यानंतर पानिपतपासून कर्नाल जे गाव आहे त्या कर्नाल गावाजवळ तरावडीचा किल्ला जो आहे हा पृथ्वीराज चव्हाण आणि महंमद घोरी यांच्यामध्ये लढाई झाल्याचं ठिकाण आहे. म्हणजे तो एक महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या इतिहासातला. आणि तिसरा भाग म्हणजे पानिपतमध्ये 3 लढाया झालेल्या. सर, शौर्य तीर्थ पानिपत ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आपण हत्तीवर लढणारे असे 2 योद्धे आपण दाखवलेले आहात, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? त्याच्या पृष्ठभागावर जे 2 योद्धे आहेत त्यातील एक आहे अताई खान आणि दुसरे आहेत धारचे यशवंतराव पवार. या अताई खानाने गोविंदपंत बुंदेले यांच्यावर हल्ला करताना मराठ्यांचे कपडे वापरले, मराठ्यांचे भगवे झेंडे घेतले आपल्या तुकडीत आणि त्या गोविंदपंत बुंदेलेवर हल्ला केला. बुंदेलेला वाटलं आपलं सैन्य म्हणजे गनिमी गावा हे आताही खानं केला, गनिमी गाव्याची जनकापत वापरला मात्र त्यांनी, आणि त्यामुळे त्यावेळेला गोविंदपंत बुंदेले मारले गेले आणि त्याचं शिर त्यांनी पेशव्यांच्याकडे पाठवून दिलं. तो आताई खान ज्यावेळेला 14 जानेवारीला रणभूमीवर या यशवंतराव पवारांना दिसला, तो हत्तीवरून तीर मारत होता आणि यशवंतराव पवार घोड्यावर होते, त्यांनी घोडा हातीला भिडवला, माहुताला मारला आणि 15-20 मिनिटात शिरच्छेद करून त्याला खाली टाकला. आणि तो 2 तास लढवता कुठलाही अफगाण त्याच्यासमोर यायला तयार नव्हता, सगळे पळून गेले. शेवटी पाठीमागून कोणतरी भाला मा फेकला, तो आरपार निघून जमिनीचा उतला. दुसऱ्या दिवशी यशवंतराव पवारांचं प्रीत या भाल्यावर लटकलेलं सापडलं. असे हे 2 वीर आहेत. मराठ्यांनी जशाच तसे उत्तर दिलेलं आहे. दत्ताजी शिंद्यांचा वध करणारा कुतुब खान याचा वध कुंजपुऱ्याच्या लढाईमध्ये त्याचा केलेला आणि त्याचं प्रेत त्याचं मुडकंसुद्धा मिरवलेलं आहे. जे जसं तसं उत्तर मराठ्यांनी या लढाईमध्ये दिलं तसा हे आता खणालाही यांनी मारलेलं आहे. सर, या संशोधनानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? पानिपतच्या या संशोधनानंतर अज्ञातवादात असलेले मराठे आम्हाला सापडले. मग माझ्या मनात विचार आला की आणखी किती ठिकाणी अज्ञातवासात मराठे आहेत. ग्वाल्हेर, इंदोर, देवास, बडोदा हे आम्हाला माहिती आहे, पण हरियाणात मराठी इतकी 7-1 लाख मराठी आहेत हे आम्हाला माहिती नव्हतं. अफगाणिस्तानामध्ये मराठी मुसलमान झाले असले तरी ते मराठीच आहेत हे आपणाला माहिती नव्हतं. असा शोध घेताना लक्षात आला आपणाला की देशभरामध्ये मराठ्यांची संख्या 2 कोटीहून महाराष्ट्राच्या बाहेर अधिक आहे. 2 कोटीहून अधिक आहे. कर्नाटकमध्ये 50 लाखापेक्षा जास्त आहेत, मध्य प्रदेशमध्ये 50 लाखापेक्षा जास्त आहेत, बंगालमध्ये आहेत, केरळमध्ये आहेत, कोण सर्व राज्यात आहेत, उत्तरांचलमध्ये 20 गावं पवारांची आहेत. हे सगळे लोक व्यापार उद्योगाला गेलेले नाही, देशाच्या रक्षणासाठी गेलेले आहेत.
परंतु दुर्दैव आमचं असं आहे की या मराठी माणसांनी देशाचं संरक्षण संस्कृतीचं आणि स्वातंत्र्याचं मराठी माणसाने केलेलं आहे हा इतिहास आहे. पण दुर्दैवानं आमचा इतिहास शिवाजी सगळं दीडपणात लिहिला जातो आणि मोगलांचा इतिहास देशभर शिकवला जातो. तो बदल करण्यासाठी देशभरातील मराठ्यांचा संशोधन करून आता तुम्ही कोलारला जर गेला तर कोलारला मानाजी मोरेंच्या ताब्यात दक्षिण दिग्विजयानंतर पत्ताना तो ताब्यात दिला होता. झेंजीचा किल्ला हरिराजे मडकांच्या ताब्यात होता. कोलारमध्ये तुम्ही आधी बघितलं की जर मराठी स्त्री असेल स्टँडवर बसली असेल मूल रडत असेल तर ती मराठीत म्हणते रडू नको. कदाचित त्यांना माहिती नाही आपण मराठी आहोत ते 250 वर्षात ते विसरले. हा सगळ्यांचा शोध घेण्यात आता माझं काम सुरू आहे आणि हा शोध घेतल्यानंतर हे सगळे या पानिपतच्या दिशेनं हे मराठ्यांची जी कामगिरी जी आहे की देशाचं संरक्षण संस्कृती आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची ही जर लोकांच्या पुढं राष्ट्रप्रेम मराठ्यांचं जे आहे हे लोकांच्या पुढे यायचं असेल तर काही ते चांगलं स्मारक व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही एक विचार केला की कालाम या रणभूमीपासून 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अंतरावर यमुना नदी वाहते जवळून वाहते. तिथून एक कालवा काढायचा रणभूमीवर एक तलाव तयार करायचा. त्या तलावाच्या मध्यभागी भवानीचं मंदिर आणि जवळच शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि तलावाच्या एका काठाला शहाजीराजे शिवाजीराजे संभाजीराजे तानाजी एकाजी बाजीराव धनाजी संताजी ही सगळी जी मंडळी आहेत या सगळ्या मंडळींचे पुतळे उभा करायचे आणि त्यांची माहिती द्यायची. आणि दुसऱ्या बाजूला राणाप्रताप पृथ्वीराज चव्हाण लाचित बळकुकन भारतीय वीर जे लढले आक्रमकांशी कारण जी आक्रमणं झाली आपली ती सगळी आक्रमणं ही कुरुक्षेत्रावरून खाली दिल्लीपर्यंत येत असताना आक्रमणं झालेली आहेत आणि या भूमीवर हे सगळे लढलेले आहेत. तर या सगळ्यांचं तिथं स्मारक करायचं आणि रोज संध्याकाळी 1 तास मराठ्यांची शौर्यगाथा लाईट अँड शोमध्ये दाखवायची आणि 1 तास भारतीय वीरांची राणाप्रताप पृथ्वीराज चव्हाण वगैरे ती दाखवायची. तिथं राहण्याची उत्तम व्यवस्था करायची. आमचा कन्सेप्ट असा आहे की आग्रा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं एक स्मारक आहे. काय स्मारक आहे ते एका बादशाचं रतीप्रेमाचं स्मारक आहे. आम्ही हे जे स्मारक करणार आहोत की कोणत्याही परदेशी माणसानं आल्यानंतर तिथून हा मराठ्यांच्या देशप्रेमाची जी कथा त्याने पाहिल्यानंतर त्याला आपल्या देशाच्या राष्ट्रप्रेमाची आठवण आली पाहिजे. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं राष्ट्रप्रेमाचं प्रतीक करण्याचा आमचा मानस आहे. हेच पानिपतचं खरं स्मारक आहे. सर, आपल्या भावी कार्यासाठी मराठा रियासतकडून लाख लाख शुभेच्छा आणि आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.